निवडणुका होईपर्यंत मंदिरं लष्कराच्या ताब्यात द्या अशी मागणी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. पाहूया या संदर्भातील लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट. निवडणुका होईपर्यंत मंदिरं लष्कराच्या ताब्यात द्या, प्रकाश आंबेडकरांनी केली मागणी. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं खळबळ. कुठे आंबेडकरांचं समर्थन तर भाजपाकडून विरोध. मागील काही महिन्यात राज्यभरात 10 अधिक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण केल्यामुळं हिंसाचाराच्या घटना घडल्यात. अगदी सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून ते धार्मिक घोषणा दिल्यानं तणावाचं वातावरण हे निर्माण झालं होतं. आता निवडणुका होईपर्यंत मंदिरं लष्कराच्या ताब्यात द्या अशी मागणी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी लोकशाहीच्या मुलाखतीत केल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलंय. आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. उत्तरदेश लोकांचं लक्ष जागृत करण्यासाठी काही काळजी घ्यावी अशी शंका अनेकांच्या मनात आहे. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं ते खरं आहे, कारण हे केंद्रातलं सरकार स्वतःची पोळी भाजवून घेण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये अनेक प्रकारचे उपद्रव करण्याची शक्यता आहे. आंबेडकरांच्या सुरात सूर मिसळताना विरोधी पक्षाचे नेते दिसत असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मात्र वेगळा सूर लावलाय. मंदिरांच्या संदर्भात आस्था हिंदू धर्माची आहे, त्यामुळे लष्करांच्या ताब्यात दे म्हणणं हे काही चुकीचं आहे. प्रकाश आंबेडकरांचा रोख भाजपावर असल्यामुळं पक्षाचे नेते आणि भाजपाला अनुकूल अशी वैचारिक मांडणी करणारे त्यांच्या वक्तव्यावर चांगलेच उखडले. प्रकाश आंबेडकर साहेब वेगवेगळी मागणी रोज करतात. मला वाटतं या पद्धतीने कुठल्या धर्माबद्दल, कुठल्या संस्कृतीबद्दल, कुणाचे मंदिर कुणाला द्यावे वगैरे हे योग्य नाही आहे. मंदिरांची काळजी घेण्याकरता केंद्र सरकार आणि माननीय मोदीजी सक्षम आहेत. प्रकाश आंबेडकरांना या घमंडी आघाडीत सुद्धा स्थान मिळालं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचं भवितव्य काय असणार आहे याची काळजी त्यांनी करावी. मंदिराची काळजी घ्यायला हिंदू समाज आणि मोदी सरकार सक्षम. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय, त्यावरून आणखी काही दिवस वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.